आष्टी तालुक्यातील जामगाव येथील फिरंगेश्वरी देवीची 2 दिवसीय यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून आज मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या यात्रा उत्सवाचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असं यात्रा उत्सव समितीच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय. जामगाव येथे फिरंगेश्वरी देवीचा दरवर्षी पौष महिन्यात मोठा यात्रा उत्सव भरतो. यानिमित्त 2 दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. दरवर्षी लाखो भाविक दर्शन घेतात. यात्रेच्या पहिल्या दिवशी छबिना मिरवणुकीनंतर लोक रंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम असतो. दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम असतो. या दिवशी यात्रेमध्ये विविध प्रकारच्या दुकानांची रेलचेल असते. यात्रेच्या पहिल्या दिवशी लावणी क्वीन मयुरी उतेकर यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार असून दुसऱ्या दिवशी भव्य यात्रा आणि हंगामा भरणार आहे. तरी तालुक्यासह राज्यभरातील भाविकांनी मल्लांनी व दुकानदारांनी या यात्रा उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. हा यात्रा उत्सव दरवर्षी 2 दिवसांचा असतो, परंतु पुढील वर्षापासून 3 दिवस राहील असं आव्हान जामगाव ग्रामस्थ आणि उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. तेज वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव, जामगाव, आष्टी. आमची परंपरेनुसार नव्याची पौर्णिमा होऊन जो मंगळवार येणार आहे त्या मंगळवारी यात्रा असते. ही आईसाहेब आमची रेणुका माता आहे, माहूरचे दिवस स्थान आहे आणि हे पुण्यस्थान आहे आणि आमची आई सत्वाची आहे, जागृत दैवस्थान आहे आणि आमच्या परंपरेनुसार
संध्याकाळी 9 वाजता आमच्या आईची मिरवणूक होत असते पालखीमध्ये, आणि यानंतर आमचा जो दुसरा कार्यक्रम असतो तो असणारा लेझम ढोल ताशा अशा पद्धतीत आईची मिरवणूक करून नंतर तमाशाचा कार्यक्रम होतो. यानंतर दुसऱ्या दिवशी असणारा हगामा होतो, आणि हगाम्याला कल्याण, मुंबई, चेंबूर, नाशिक, अरे बारामती, आखलूज या ठिकाणाहून पैलवान येतात, आणि चांगल्या प्रकारे कुस्ती होती. शेवटची कुस्ती 51,000 होती, आणि त्या परंपरेनुसार 5,000 ते 10,000 11,000 याप्रमाणे कुस्ती होत असतात. आणि आईची यात्रा सर्व असणारे गावकरी मंडळी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करतात, आनंद उत्सव घेतात, आणि अशा पद्धतीने आमची परंपरेनुसार आज माझी पिढी तिसरी पिढी आहे, याच्या अगोदरच्या 10 पिढ्या झालेल्या आहेत, आणि मी त्या असणाऱ्या आई साहेबाचा मी पुजारी आहे. असं पद्धतीने आईची कार्यक्रम यथाविक्त असे देवीचा उत्सव हे गावकरी मंडळी आणि भक्तजण हे करतात. मी बिभीषण सोनटक्के, जामगावचा रहिवासी आहे. या ठिकाणी परंपरेनुसार चालत आलेली फिरंगेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात दरवर्षी भरत असते. महाराष्ट्रातून विविध भागातून भाविक भक्त या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात. खूप असं जागृत देवस्थान आहे देवीचं. हा उत्सव 2 दिवस चालतो, मंगळवार आणि बुधवार. परंतु गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून निर्णय घेतलेला आहे की पुढच्या वर्षीपासून यात्रा उत्सव हा 3 दिवस चालणार आहे. तर या यात्रा उत्सवामध्ये मंगळवारी संध्याकाळी देवीची मिरवणूक असते, पालखी असते, त्याच्यानंतर गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतात, ज्यामध्ये या वर्षी आत्ता मयूर युतेकर यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हजिरांचा कार्यक्रम असतो गावामध्ये, आणि 4 वाजता भव्य असा हगामा या ठिकाणी भरवला जातो. बाहेरगावून आलेल्या भक्तांसाठी इथं पाण्याची, जेवणाची सुव्यवस्थित सोय आबांच्या आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली केलेली असते.